निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मदतीचा हात देत उभ्या केलेल्या शिरूरमधील गोशाळेचे चालक शब्बीर मामू सय्यद यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल सय्यद यांचा नागरी सन्मान निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकार भवनाच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी शब्बीर सय्यद यांचा मुलगा युसुफ सय्यद, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, डॉक्टर नवनीत मानधनी, अमित गायकवाड, जयेश कासट आदी उपस्थित होते. गोसेवा करणे हा माणुसकीचा प्रकार आहे. आपण जेवढे गाई किंवा पशूंवर प्रेम करतो त्यापेक्षाही जास्त प्रेम आणि आशीर्वाद ते आपल्याला देतात. गोशाळा चालक शब्बीर मामू सय्यद यांच्यावर असलेल्या त्यांच्या गोशाळेतील 120 गायींच्या प्रेमामुळेच त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जात धर्म पंथांपलीकडे जाऊन केलेली ही पशुसेवा म्हणजे खरी माणुसकी आहे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी केले. और आप कैसे उसकी देखभाल करते हो बताइए. ऐसे पार्लर चारा दे लाते, पानी नहीं, बरसात नहीं, पानी भी नहीं, चारा भी नहीं करते. भगवान के जान पर अभी छावने बोलते थे, छावने का भी जाल भरा नहीं आज उनको. आज पानी भी नहीं, चारा भी नहीं, गवर्नमेंट ने नहीं दे रहे. पीड़ी गई हमारे संताई का सब चिंता.